अठ्ठावीस तासापूर्वी वासरूचं डोकं रत्नागिरीच्या रस्त्यावर पडलेलं, त्याच्यानंतर गोरक्षक जमले, हिंदू समाज जमला, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेला. पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं की 48 तासामध्ये आरोपीला शोधू, त्याच्यावरती कडक कारवाई करू. 48 तासही पूर्ण झाले आणि आज जेव्हा पोलिसांना आम्ही विचारलं आरोपी पकडला गेला का, तर एक कोणतरी आरोपी त्यांनी काल संध्याकाळी पकडला असं म्हणणं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. त्याच्यावरती कुठला सेक्शन लागला, तो कोण आहे, आम्हाला माहीत नाही. कारण का 2 दिवसामध्ये अशा अफवा आल्या, काही डिजिटल मीडियामध्ये पण अशा अफवा आल्या की कुत्र्यांनी वासराला खाल्लं, असं कुठल्या तरी डिजिटल मीडियामध्ये बातमी फिरत होती. आम्ही पोलिसांना विचारलं, जो कोण तुम्ही पकडलाय तो कुत्रा पकडलाय की माणूस पकडलाय तो अगोदर स्पष्ट करा. पोलीस नाव सांगायला तयार नाही. तुम्ही हजर का केलं नाही आम्ही विचारलं तर अजून हजर केलेला नाही. 48 तास झालेले आहेत. आम्ही आंदोलन करणार हे पोलिसांना माहीत होतं, हे आंदोलन उग्र होणार हेही पोलिसांना माहीत होतं. आम्ही नुसतं आश्वासनावर थांबणार नव्हतं हेही पोलिसांना माहीत होतं. तरी इतका वेळ, जेवढा वेळ पोलीस प्रशासन हिंदू समाजाला रस्त्यावर बसवतोय, लक्षात ठेवा इथे थांबणार नाही, ऐसा वणवा लागणार पोलिसांनी, लक्षात ठेवावं. हे इकडे थांबणार नाही. कोणाचा तरी दबाव असेल तर पोलिसांनी आम्हाला सांगावं, आम्ही पोलिसांबरोबर उभे राहू. पण कोणतरी इकडे कोण व्यापार करतोय मागच्या किती वर्षापासून, एक कोणतरी मुसलमान बलबले नावाचा इकडे, तो साला इकडे 5-6 वर्षापासून इकडे ओपन व्यापार करतोय, त्याला पकडला गेला, 3 वेळा पकडला, कोणाच्या तरी फोनवर सोडला गेला. कोण आहे तो बलबले, ती स्पॉट तुम्ही उद्ध्वस्त करणार आहे की नाही. आता आम्ही मागणी केली SIT पण तुम्हाला स्थापन करावी लागेल आणि त्याला ज्याला पकडलाय त्याला आत्ताच्या आत्ता तुम्ही कोर्टात हजर करा, ही आमची मागणी आहे. तोपर्यंत याच्यातला एकही हिंदू भाऊ बांधव हल्लाच नाही, ही आमची मागणी आम्ही पोलिसांसमोर ठेवलेली आहे.